पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता या चित्रात बघा, एक 15-16 वर्षाची मुलगी आहे. सुरा भस्कून तिने आत्महत्या केलेली आहे. या चित्रात बघा, एक 17-18 वर्षाचा मुलगा आहे, त्याने गळफास लावून आपल्या घरी आत्महत्या केलेली आहे. दोघांनी आपापल्या घरी आत्महत्या केली. का आत्महत्या केली? कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, त्यांना लग्न करायचं होतं, घरच्या लोकांचा विरोध होता, आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आणि मग आपापल्या घरी चिठ्ठी लिहून ठेवली आत्महत्येच्या आधी, इस जन्म मे नाही तो भी अगले जन्म मे हमारा मिलन जरूर होगा. कसलं ओळखीचं मिलन होणार आहे? एकदा तुम्ही मरून गेल्यानंतर कसलं मिलन होणार आहे? काहीच अर्थ नाही आहे. किंवा अनेक मुलं घरातनं पळून जातात आणि मग चिठ्ठी लिहून जातात, आमचं प्रेम किती उदात्त आहे याची समाजाने दखल घ्यावी म्हणून आम्ही घरातून पळून जातो आहे. हो, समाज दखल घेईल, तुमच्या आईवडिलांना टोचून टोचून बोलेल, आणि मग त्याची दखल पोलीस घेतील, ती केस होईल. आणि तुम्ही जेव्हा पळून जाता, मग काही दिवसांनी जेव्हा तुमच्या खिशातला पैसा संपतो, पोटामध्ये जेव्हा भूक भडकते, तेव्हा आय लव यू, यू लव मी, डार्लिंग डिअर करून तुमचं पोट भरणार नाही आहे, तेव्हा मग घरची आठवण येते. आणि मग घरी परतता. पण या सर्व काळामध्ये तुमची बदनामी, तुमच्या आईवडिलांची बदनामी, पोलिसांचा ससेमिरा, ह्या सर्व गोष्टी लागतात. त्यामुळे आत्महत्या हा काही उपाय नाही आहे. घरचे लोक लग्नाला परवानगी देत नाही म्हणूनही आत्महत्या नको, किंवा प्रेमभंग झाला म्हणूनही आत्महत्या नको. आत्महत्या पलायनवाद आहे, पलायनवाद आहे. खूप सोपं आहे आत्महत्या करणं, जीवन जगणं कठीण आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. एका खोलीमध्ये एक साधू महाराज त्यांच्या शिष्यांसोबत बसले होते. दार उघडं होतं खोलीचं आणि एक माशी आतमध्ये आली. थोड्या वेळाने त्या माशीला बाहेर जायचं होतं आणि एक बंद काचेची खिडकी होती. त्या काचेच्या खिडकीमधून ती माशी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण काच बंद होती म्हणून तिला बाहेर जाता येत नव्हतं. ती सारखे डोकं आपटून प्रयत्न करत होते. गुरुजींनी आपल्या शिष्यांना विचारलं, तुम्ही या माशीपासून काय शिकता? शिष्य म्हणाले, आम्ही चिकाटी शिकतो. गुरुदेव, काय पण त्या माशीची चिकाटी, किती प्रयत्न करते आहे ती त्याच्यातनं जायला. गुरु म्हणाले, अरे मूर्ख आहे ती माशी, ती काच बंद आहे, डोकं आपटून आपटून ती बाहेर जाऊ शकणार नाही, पण काही वेळाने ती मरून जाईल. तिने जर थोडीशी मान इकडे तिकडे करून पाहिली तर तिच्या लक्षात येईल की इतर खिडक्यांच्या काचा उघड्या आहेत, किंवा ज्या दारातून ते आतमध्ये आली ते दार अजूनही उघडं आहेत. मुलामुलींनो, हे तुमचं वयच आहे, अतिशय संवेदनशील वय असतं. चांगल्या गोष्टी पटकन अपील होतात, वाईट गोष्टीही पटकन अपील होतात. भावनांचे हेलकावे मनामध्ये असतात. खूप चटकन एखादी गोष्ट लागते किंवा खूप चटकन एखादी गोष्ट आवडून जाते. क्षणात मनाचा संताप होतो, क्षणात मनाचा अपमान झाल्यासारखं वाटतं, खूप अगतिक वाटतं, प्रचंड दुःख होतं. मी तुम्हा मुला मुलींना सांगेन, अशा अनेक प्रसंग येणार आहेत आपल्या आयुष्यात. लाईफ इज नॉट अ रेड कार्पेट. आयुष्यात संकटं येणार, आणि नेहमी लक्षात ठेवा की ही संकटं परमेश्वराने माझ्या भल्यासाठी निर्माण केलेली आहेत. कारण एक संकट मी जेव्हा पार करते किंवा करतो, तेव्हा दुसरं संकट झेलण्याची माझी ताकद वाढते. आणि जेव्हा जेव्हा आयुष्यात तुम्हाला ते निगतिक अगतिक वाटेल, जेव्हा जेव्हा आयुष्यात तुम्हाला अगदी अगतिक वाटेल, होपलेस वाटेल की आता काही दुसरं नाहीच आहे, आता आत्महत्येशिवाय पर्यायच नाही, एक क्षणभर थांबा, थोडी मान इकडे तिकडे वळवा. जेव्हा एक दार बंद होतं ना आयुष्यात, इतर अनेक 10 दारं उघडतात. अनेक अपॉर्च्युनिटीजची दारं, संधीची दारं आपल्यासाठी हातात तबक घेऊन स्वागतासाठी उभे असतात, पण आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं.
त्यामुळे घाई करू नका. आत्महत्या अजिबात करायची नाही. एक प्रेमभंग झाला म्हणून जीवनामधनं सरळ आपण एक्झिटच घ्यायची, अजिबात अर्थ नाही आहे, अजिबात अर्थ नाही आहे त्याच्यात. पत्ते खेळतो आपण, आणि माझ्या मनाप्रमाणे जर मला पत्ते नाही आले तर आपण डाव सोडून निघून जाऊ शकतो. पण जीवनात तसं नाही आहे. एकदा तुम्ही आत्महत्या केली तर परत तुम्हाला जीवन मिळणार नाही आहे. मरणं सोपं आहे, जगणं कठीण आहे. आणि लक्षात घ्या की प्रेम हा फक्त आयुष्याचा एक भाग आहे, अख्खं आयुष्य नाही आहे तुमचं. आणि त्यामुळे अख्ख्या आयुष्याचं एका प्रेमभंगाने नाश करायला नको. एक आयुष्य आपला एका प्रेमभंगाने थांबायला नको. काळ हाच रामबाण उपाय. म्हणून मी मगा तुम्हाला जसं म्हटलं की देवदासी व्हायची गरज नाही, आत्महत्याही करायची गरज नाही. वाट बघा, वाईट वाटेल तुम्हाला, निश्चित वाईट वाटेल, पण टाईम इज द बेस्ट मेडिसिन. हळूहळू हळूहळू तुमचं मन सावरेल, तुमच्या मनातल्या वेदना दुःख भरून येतील, आणि मग पुढे काही वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे जे झालं ते बरंच झालं, बरं का? तो मुलगा किंवा मुलगी माझ्या योग्यतेचेच नव्हते. किंवा आता तुम्हाला एक वेगळं दुसरं कोणीतरी जोडीदार मिळेल. तर त्यामुळे आतताईपणा करू नका. आणि म्हणून मुलामुलींनो लक्षात घ्या, प्रेमभंग जरी झाला तरी त्याच्यामध्ये सुडाची भावना आणू नका. समोरच्या माणसाने माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही, किंवा प्रेम आहे म्हणून काही दिवस सोबत फिरला किंवा फिरली आणि मग आता मला सोडून गेली किंवा गेला, किंवा मला सोडून इतराशी लग्न केलं आणि म्हणून आता मी सूड उगवेन, त्या दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य मी बर्बाद करेन, मारून टाकेन किंवा बदनामी करेन, चारित्र्य हनन करेन, लग्न मोडेन, फोटो व्हायरल करेन, पत्र काही असतील आमची तर ती मी पब्लिक करेन, घरी जाऊन राडा करेन. नाही, अजिबात सूड उगवायचा नाही. दुसऱ्यावरती सूड उगवायचा नाही आणि स्वतःवरती सूड उगवायचा नाही. म्हणून आत्महत्या नको. म्हणून स्वतःचं शरीराचं काही बरं वाईट करून घेणं नको. किंवा मग आता आयुष्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणून मग सारं शिक्षण, सारं करिअर, सारं सोडून द्यायचं आणि पागलासारखं राहायचं. नाही. नंतर प्रेमभंग झाला म्हणून जसं सिनेमात देवदासचं दाखवतात की तो आपल्याला दारूच्या नदीमध्ये डुबवून घेतो, नाही, अजिबात नाही. ती दारू मला नष्ट करणार नाही, मी दारूचा सहारा घेणार नाही आहे. ब्रेकअप पार्टी नको, हे आजकाल खूप चालतं. पटकन कोणाचं तरी एकमेकांचं सोबत जमतं, मग ब्रेकअप होतं, मग मेकअप होतं, मग पॅचअप होतं, मला कळतच नाही. ह्या भावना असतात हो, असं पटापट कसं काय होतं? आणि मग पार्टी करायचं, सेलिब्रेशन करायचं, म्हणजे तुमचं खरं प्रेम नव्हतं? गंमत होती ती, त्याचंही सेलिब्रेशन करायचं, अजिबात नाही. दुःख झालं, मला हो दुःख झालं म्हणा. रडावंसं वाटलं, रडा. आपल्या भावना व्यक्त करा, त्या दाबून ठेवू नका किंवा असं खोटेपणा करून समोर मी खूप आनंदी आहे दाखवण्यासाठी पार्ट्या करू नका. ते सारं नकली आहे, खोटं आहे, ते तकलादू आहे, ते टिकणार नाही आहे. खरं सौंदर्य आहे जगण्यामध्ये, पॉझिटिव्हली जगण्यामध्ये. त्रास होणार आहे, काही काळ जावा लागणार आहे, पण हे आयुष्यच इतकं सुंदर आहे आणि आपल्या शरीरातलं आपल्या मनाचं सौंदर्य इतकं मस्त आहे. फार लवचिक असतं बरं का हे मन, ते पटकन भरून निघतं. हळूहळू 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 ते मन आपल्याला सावरून घेत असतं, आपल्या जीवनामध्ये परत आनंदाची कारंजी तयार करत असतं. आणि त्यामुळे आत्महत्या नको, सूड नको, दारू डुबवणं नको स्वतःला. आणि जर हे सर्व तुम्ही स्वतः करू शकत नसाल, तुम्हाला जर खूप असहाय्य वाटत असेल,
प्रचंड त्याचा मानसिक शारीरिक त्रास होत असेल, तुमच्या दैनंदिन जगण्यावरती, तुमच्या इतर नातेसंबंधांवरती त्याचा अतिशय वाईट परिणाम होत असेल, तर मात्र मग समुपदेशकाची मदत घ्या. नैराश्य आलं असेल, झोप येत नसेल, तर मग सायकॅट्रिस्टशी किंवा मेंटल हेल्थ काउन्सिलर्स असतात त्यांची मदत जरूर घ्या. त्याच्यामध्ये संकोच बाळगू नका. आणि म्हणून लक्षात घ्या की तारुण्य म्हणजे फक्त प्रेमात पडणंच आहे का? फक्त पडणं आहे? नाही. तारुण्यामध्ये अजून अनेक गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. आपल्या तारुण्यामधल्या ज्या सकारात्मक आपल्या क्षमता असतात, शक्ती असते, ऊर्जा असते, ती फक्त एका व्यक्तीभोवती गुंडाळून टाकायची. इतकं नॅरो माइंडेड आपण असायचं. आयुष्य विविधांगी आहे असं समजायचं की हा या कच्च्या वयाचा माझा उथळपणा आहे. होणार, ॲक्सेप्ट करा. ह्या वयामध्ये तुम्हाला प्रेमाचा सण काही साक्षात्कार झाला असं तुम्हाला वाटेल, पण अनेकदा ते खरं प्रेम नसतं, ते आकर्षण असतं. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपलं जगणं आपण समृद्ध करत असतो. आय ॲम रिस्पॉन्सिबल फॉर माय लाईफ अँड आय विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी, आय विल टेक चार्ज ऑफ माय लाईफ. माझ्या घोड्यावरती जर मी चढलो तर त्याचा लगाम माझ्या हातात मी राहणार आहे. माझ्या घराला जर मी कुलूप लावलं तर त्याची चावी मी माझ्याजवळ ठेवणार आहे, मित्रांच्या हातात चावी देणार नाही. इतकं तकला दो आपण की कोणी आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही म्हणून आपण आपलं आयुष्य बर्बाद करून टाकायचं. मला बर्बाद करण्याचा ठेका कोणाला दिलेला नाही आहे मी. आणि फक्त जिच्यावरती मला प्रेम आहे असं वाटत होतं ती व्यक्तीच माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे, बाकी कोणीच नाही आहे माझ्या आयुष्यात. माझ्या आई वडील, माझे बहीण भावंड, माझे इतर मित्रमंडळी, माझे नातेवाईक, माझे गुरुजन, ते माझं कोणीच लागत नाही. एका व्यक्तीभोवती गुंफून मी संपवून टाकणार स्वतःला. आणि त्यामुळे दुःख होणार, दुःख होणार, त्याला नाकारू नका, तो खोटेपणा ठरेल. प्रामाणिक राहा की हो मला झालं दुःख, पण त्या दुःखाचा पॉझिटिव्हली स्वीकार करा आणि पॉझिटिव्हली त्याच्या हातमधून बाहेर येऊन परत एक समृद्ध सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अनेकांच्या जीवनात असे प्रसंग येतात. पहिलं प्रेम कितीतरी महापुरुषांनी लिहून ठेवलेल्या, कविता लिहून ठेवल्या, गोष्टी लिहून ठेवल्या. माझं ते पहिलं प्रेम, ज्याला ते प्रेम समजत होते ते प्रेम नव्हतंच हे त्यांच्यानंतर लक्षात आलं. त्यामुळे या जगात तुम्ही एकटेच नाही आहेत की ज्यांना असं वाटतं की माझा प्रेमभंग झाला. अशा अनेक माणसं आहेत. आणि त्यामुळे मुलामुलींनो, प्रेम खूप सुंदर भावना आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच प्रेम मिळालं, तुम्हाला प्रेमाचा जोडीदार मिळाला, खूप सुंदर आहे. ते नातं निभवून ठेवा, टिकवून ठेवा, प्रयत्न करा. पण आकर्षणालाच प्रेम समजण्याची गफलत करू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला पुढे किंवा आत्ताही तुम्हाला जर वाटत असेल एखाद्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी प्रेम वाटत असेल, तर आज मी ज्या कसोट्या तुम्हाला सांगितल्यात त्या कसोट्यांवरती तपासून बघा की मी ज्याला प्रेम समजतो आहे ते खरं प्रेम आहे की आकर्षण आहे. आणि समजा चुकून तुमच्या लक्षात आलं की नाही बॉ, मला खरंच प्रेम वाटतं पण समोरच्या माणसाने माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही, किंवा प्रतिसाद देऊन नंतर माझा विश्वासघात केला आणि माझा प्रेमभंग झाला, म्हणजे माझ्या आयुष्यालाच मी भंग करून टाकेन असं करू नका. यू होल्ड द की. तुमचं आयुष्य तुमच्या हातात. जसं तुम्ही प्रेम करता तुम्हालाच माहिती आहे ते प्रेम काय आहे, दुसऱ्यांना नाही माहिती. तुमच्या वतीने इतर कोणी प्रेम नाही करू शकत. तशाच पद्धतीने तुमच्या भावना ना
आटोक्यात आणणं, त्या भावनांना नियंत्रणात ठेवणं, त्या भावनांच्या आहारी वाहून न जाता त्याला योग्य दिशा देऊन आपलं आयुष्य परत योग्य मार्गावरती लावणं ही जबाबदारी केवळ आपली असते. आणि त्यामुळे मुलांनो, प्रेम वाईट नाही आहे. मी तू जसं तुम्हाला आधी सांगितलं, प्रेम करणं वाईट नाही आहे, गुन्हा नाही आहे, अजिबात गुन्हा नाही आहे. मी तुम्हाला सांगते, माझा प्रेम विवाह आहे. पण प्रेम म्हणजे काय हे समजून घ्या आणि जबाबदारीने ते प्रेम समोर नेण्याचा प्रयत्न करा. तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच खरं प्रेम मिळावं, तुमच्यावरती मनस्वी प्रेम करणारा तुम्हाला जोडीदार मिळावा, तुम्ही मनस्वी प्रेम करावं असं तुम्हाला जोडीदार मिळावा आणि तुमचं आयुष्य प्रेमवय राहावं अशी तुम्हा सर्वांना जाता जाता शुभेच्छा देते आणि तुमची रजा घेते. नमस्कार, धन्यवाद. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.